बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचाराबाबत साक्री शहरात सकल हिंदू समाज बांधवांतर्फे व व्यापारी वर्गतर्फे साक्री शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलंय. यावेळी साक्री शहरातील स्वप्नपूर्ती हनुमान मंदिर येथून हनुमान चालीसा गायन करून प्रभू श्रीरामांना वंदन करून साक्री शहरात सकल हिंदू समाजातर्फे घोषणाबाजी देऊन भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी साक्री नायब तहसीलदार जगन्नाथ चिंपे यांना लेखी निवेदन दिलं. या निवेदनात असं म्हटलंय की बांगलादेशातील हिंदू बुद्ध जैन शीख धर्मियांवर अत्याचार होतोय. हिंदू महिलांना बलात्कार करून त्यांची विकृतपणे हत्या करण्यात येते. हिंदू मंदिर बुद्धविहार तोडण्यात येत आहेत. तर या अत्याचार विरोधात केंद्र सरकारने बांगलादेश सरकारवर जबाब टाकून ताबडतोब कडक कारवाई करून तिथल्या हिंदूंना सुरक्षित करावे. तेथील हिंदू बुद्ध शीख जैन धर्मियांना सीएए कायद्याअंतर्गत भारतात सामावून घ्यावे. भविष्यात भारताची अंतर्गत सुरक्षेसाठी कठोरपणे एनआरसी नियमाची अंमलबजावणी करावी असं निवेदनात म्हटलंय. हे निवेदन साक्री तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी व माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन पोहोच देण्यात आलंय. यावेळी सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते. यावेळी साक्री पोलीस प्रशासनाने कडकडीत बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी साक्री तालुका पोलीस अधीक्षक संजय बंबाळे, साक्री शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व सर्व पोलीस स्टेशन उपस्थित होते. हा साक्री तालुका बंद, साक्री शहर बंद आणि मुकमोर्चा काढण्यात आला. जे बांगलादेशामध्ये जे हिंदू राहतात या हिंदूंच्या घरांवर, हिंदूंच्या मुलींवर, त्या ठिकाणी असलेलं इस्कॉनचं मंदिर, हिंदूंच्या संतांवर, त्या ठिकाणी बांगलादेशातील जे कोणी मुस्लिम धर्मीय आहे त्यांनी आपल्या हिंदूंवर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अत्याचार करत आहे. ज्या ठिकाणी हिंदूंचे घर आहे त्यांचे घरं तोडले जात आहे. माझ्या हिंदूच्या माय भगिनीवर अत्याचार केला जातो आहे. म्हणून आज संबंध धुळे जिल्ह्यामध्ये आणि संबंध देशामध्ये आणि आज साक्री तालुक्यामध्ये आणि साक्री शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सर्व व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, गोरगरीब सर्व या ठिकाणी सगळ्यांनी मिळून सकल हिंदू समाजातर्फे साक्री शहर बंद आहे. आणि आज जरी आम्ही आता निवेदन देऊ तरीसुद्धा साक्री शहर आज पूर्णपणे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णपणे कडकडीत बंद असेल. आमचे जे प्रतिनिधी आहेत समाजाचे सर्वे सर्वांनी, व्यापारींनी सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे. आणि आज आम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे की येणाऱ्या काळात बांगलादेशातील हिंदूंवरचा अत्याचार थांबवला नाही तर साक्री तालुका आणि आम्ही सगळे मिळून याच्यापेक्षा. रतनलाल सोनवणे, साक्री.